नरखेड़ नगर परिषद के सभापति और शिवसेना नेता राजू हरने ने आज भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना में पक्ष प्रवेश किया है। इस वक्त उन्होंने शिंदे गुट पर आरोप लगाते हुए कहा कि उद्धव ठाकरे की शिवसेना गुट ने शिवसेना के पुराने कार्यकर्ताओं को बिना पूछे अपने गुट के पदाधिकारी के तौर पर पेश किया है, जो गलत है। उन्होंने इस वक्त पार्टी के पुराने कार्यकर्ताओं को अपने साथ होने की बात भी कही है। जी 7-8 महीने अगोदर जी घटना शिवसेनेसोबत झाली आणि नागपूर जिल्ह्यातून एक खासदार, एक आमदार आणि एक जिल्हा प्रमुख शिंदे गटामध्ये गेले, त्यानंतर पक्षाची कोणती हानी न होता आजही लोक पक्षाप्रती आपलं प्रेम दाखवण्यासाठी रोज कोणी ना कोणी पक्षामध्ये प्रवेश करत आहे। आणि दुसरीकडे 8 महिन्यानंतर शिंदे गटाची एक कार्यकारिणी आता या ठिकाणी जाहीर झाली। 8 महिने त्याला आपली कार्यकारिणी बनवण्याकरता वेळ लागला आणि बनवलेल्या कार्यकारिणीत बोगस नावं टाकून आपला आकडा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। जे अनेक वर्ष 20-20, 25-25, 30-30 वर्ष शिवसेनेसोबत काम करते, उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबत जुळलेले लोक आहे, जे पक्षाचे पदाधिकारी आहे, यांना न विचारता, यांना न विश्वासात न घेता त्यांचेसुद्धा नावं कार्यकारिणीमध्ये टाकले आणि त्यांच्या जाहीर झालेल्या कार्यकारिणीतील आता 4 पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। एक आमचे विठ्ठल जुंबळे नागपूर ग्रामीणचे तालुका प्रमुख आहे, यांचं सुद्धा नाव कार्यकारिणीत आहे। समीर सोनारे हे आमचे कामठीचे तालुका प्रमुख आहे, यांचं सुद्धा नाव त्या कार्यकारिणीत आहे। संजय अनासने हे सुद्धा नागपूर ग्रामीणचे तालुका प्रमुख आहे, यांचं सुद्धा नाव त्यांनी कार्यकारिणीत टाकलं। आणि चंद्रशेखर बावनकुळे आमचे उमरेडचे शहर प्रमुख आहे, यांचं सुद्धा नाव त्यांनी कार्यकारिणीत टाकलं। म्हणून कोणत्याही कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला त्यांची संमती नसताना केवळ आशेनं ह्या आपल्याशी जुळेल, पहिले नाव टाकायचं, बदनाम करायचं आणि मग त्याला प्रलोभनं दाखवायचे की मी तुला अमुक देतो, तमुक देतो, तू आता म्हणजे पक्ष सोडून जाऊ नको, आमच्यासोबत राहा। पण तरीसुद्धा शिवसेनेचे निष्ठावंत लोक, बाळासाहेबाविषयी प्रेम करणारे लोक आजही प्रामाणिकतेनं आमच्यासमोर इथं उपस्थित झाले आणि त्यांनी सांगितलं का आम्ही आज पक्षासोबत आहोत, आम्ही कोणत्या गटात प्रवेश केला नाही, आम्हाला बदनाम करण्यासाठी त्यांनी कार्यकारिणीत नावं टाकले आहे। असे अनेक लोक आहे, आज 4 लोक इथं आले, अजूनही बरेच जण आमच्या संपर्कात आहे की आम्हालाही विचारलं नाही, आमचे नावं टाकले। म्हणून असं बोगस कार्यकारिणी शिंदे गटाची या जिल्ह्यामध्ये तयार झाली, ज्या कार्यकारिणीतले पदाधिकाऱ्याचे नाव असले तर एखाद्या अत्यंत नवीन पक्ष, एखादा जिल्ह्याचा पक्ष साधा निघाला त्याचीसुद्धा कार्यकारिणी मजबूत राहते। ग्रामपंचायतचा सदस्य कधी झाला नसून असे असे लोक विधानसभा प्रमुख, तालुका प्रमुख, विधानसभा संघटक अशा पदावर त्यांनी नियुक्त केले। म्हणून खासदार कृपाल तुमाने यांचं दिवाळखोरं निघालं आहे हे याच्यातून स्पष्ट होते आणि लवकरच 2024 निवडणुकीत ही त्यांची दिवाळखोरी जनतेसमोर दिसणार आहे। त्यांनी या गद्दारीला गाडण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक एकजुटीनं, त्यांनी कितीही प्रयत्न केले, कितीही प्रलोभनं दाखवले तरी एकजुटीनं या ठिकाणी आम्ही तयार आहोत। आज आमच्या ठिकाणी इथं 8-10 लोकांनी केला, तसे 40 लोक आहे आणि त्यांचा लवकरच आम्ही प्रवेश घेणार आहोत। आज आम्ही ह्या 4 लोकांना तुमच्यासमोर उपस्थित करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो होतो की ज्यांचं जबरदस्तीनं त्यांनी आपल्या कार्यकारिणीत घेतलं आणि यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला त्या लोकांना तुमच्यासमोर आम्ही आणलं आणि या प्रसंगी त्या 40-50 लोकांच्या गटाचे काही प्रमुख लोक, या तरुण पोरं या ठिकाणी उपस्थित झाले। हे अगोदर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, ते आज पक्ष सोडून, त्यांनासुद्धा पटलं नाही की हे ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे, फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे, म्हणजे एक षडयंत्र रचून कोणती संस्कृती, कोणती राजकीय पार्श्वभूमी जी आजपर्यंतची महाराष्ट्राची होती त्या सगळ्या गोष्टीला तडा देऊन जो षडयंत्राचा प्रकार सुरू आहे त्या गोष्टी जनतेला आवडत नाही आणि त्यामुळेच तरुण पोरं आता शिवसेनेच्या बाजूने झुकण्यास सुरुवात झालेली आहे। मी संजय प्रभाकरराव अनासाने मागील 35-40 वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहो। मी शहर प्रमुख, शिवसेनेचा तालुका संघटक, तालुका प्रमुख, मागील 12-15 वर्षापासून मी तालुका प्रमुख आहे आणि
आता जी नवीन कार्यकारिणी जाहीर झाली शिंदे गटाची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची, माझं नाव शिंदे गटाच्या यादीमध्ये आहे आणि 2 दिवसाआधी त्याच्या जी बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी यादी तयार झाली त्याच्यामध्ये कुठेतरी माझं नाव नव्हतं, परंतु माझ्या जागी कोणाचीही नियुक्ती झाली नव्हती। मला ॲटिटीज शिवसेनेचा नागपूर तालुका ग्रामीण ग्रामीणचा तालुका प्रमुख म्हणून मला तिथे माझी ऑलरेडी नियुक्ती आहे 12-13 वर्षापासून। जसे राजूभाऊ अर्नेची जी नियुक्ती आहे जिल्हा प्रमुख म्हणून, आमच्या लोकांचं तिथे लिस्टमध्ये नाव नव्हतं, त्याच्यामुळे बहुतेक कदाचित त्यांनी आमचं नाव त्यांच्या याच्यामध्ये टाकलं की त्यांना असं वाटलं की बा ह्याच्यात त्यांचं नाव नाही तर आम्हाला त्यांच्यात तिकडे टाकलं। परंतु माझं कुठल्याही प्रकारचं माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही किंवा म्हणजे मी कुठल्याही त्यांच्या मीटिंगला गेलो नाही आणि कुठल्याही पद्धतीचं मला त्यांनी विचारणा न करता माझं नाव त्यांनी आपल्या लिस्टमध्ये टाकलं। त्याच्यामुळे मी त्यात आणि मी तालुका प्रमुख ऑलरेडी आहो तर मला तिथे तालुका प्रमुखमधून कसं काय ठेवलं। दुसरी गोष्ट, माझे जे विभाग प्रमुख होता माझा जो शाखा प्रमुख त्याला माझा उपजिल्हा प्रमुख म्हणजे मी त्याच्या हाताखाली काम करत, मी जर इतका लहान तर झालो नाही म्हणून या गोष्टीचा मी खंडन करतो की मी आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा तालुका प्रमुख आहे आणि मला पक्ष जी जुमेदारी भविष्यात देईल, मी साधा शिवसैनिक जरी राहिलो तरी शिवसेनेचं काम जिंदगीभर करत राहील। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर।